ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची 13 डिसेंबरला ACB कार्यालयात चौकशी केली जाईल. राजन साळवींना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ACB कडनं नोटीस आलेली आहे. अमोल मोरे आपल्याला माहिती देतील. अमोल, नंदा साधारणतः जी नोटीस आली होती त्यानुसार राजन साळवी यांना 5 डिसेंबर रोजी हजर रहा अलिबागच्या कार्यालयामध्ये ACBच्या असं म्हटलं होतं. पण राजन साळवी यांनी वेळ मागून घेतला होता आणि आता राजन साळवी यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे की 13 डिसेंबर रोजी मी सर्व कागदपत्रांची जी काही पूर्तता आहे ती करणार आहे. त्या दिवशी अलिबागच्या ACB ऑफिसला हजर राहणार आहे. आणि मुख्य गोष्ट अशी आहे यातला आणखीन एक अपडेट की राजन साळवी यांच्या समर्थार्थ लांजा तहसील कार्यालय जे आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं लांजा तहसील कार्यालय तालुक्याचं ठिकाण आहे लांजा त्या ठिकाणी मोर्चा काढला जाणार आहे. आणि या मोर्चाला सुषमा अंधारे ज्या ठाकरे गटाच्या नेत्या आहेत त्या देखील हजर राहणार आहेत. त्यामुळे एकंदरीत कुठेतरी राजन साळवी यांना नोटीस आल्यानंतर ठाकरे गट कोकणात अधिक आक्रमक होताना दिसतोय अशीच काहीशी भूमिका ठाकरे गटानं यापूर्वी वैभव नाईक यांच्याबाबत घेतली होती आणि आता पुन्हा एकदा राजन साळवी यांना पाठिंबा पूर्णपणे दर्शवल्याचा किंवा दिल्याचा किंवा त्यांच्या पाठीमागे पूर्ण ताकद उभी करताना ठाकरेगड दिसत आहे. नंदा धन्यवाद अमोल या सगळ्या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.